कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आधीच आपल्या घरी कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात कू एवढा मोठा तो पसारा घेऊन आली त्या पझलचा काय गरज होती का सांग मला? अहो ती केवढी लहान आहे, घरी काय चाललंय यातलं तिला काही कळतं का? ती बिचारी तिकडे हॉल मध्ये कार्तिकी बरोबर पझल लावत बसली, ते लावू दे ना तिला. आय एम सॉरी यार, मी उगीच तिच्यावर चिडतोय, पण मला ना काही कळतच नाहीये ग. म्हणजे हे सगळं काय आहे? ते शिल्पी आणि तो विक्रम एकत्र होते ना, आपल्याला वाटत होतं ते दोघं लग्न करणार आहेत, आणि तो थोबाट उचलून आला पण इकडे मागणी घालायला. आता या सगळ्यात मध्ये तो विद्युत कुठून आला? आणि विद्युत आणि शिल्पीचा डिवोर्स होऊन इतके दिवस झाले आणि आता या गोष्टी या तऱ्हेला गेल्यात, तर म्हणजे काय चाललंय काय? ऐका ना तुम्ही, आधी शांत व्हा बघू. आपल्याला ना विद्युतशी बोलायला हवं पहिलं, निदान आपल्याला कळेल तरी त्यांच्यात काय झालंय. तर विद्युतशी बोलून काय करतेस आता? आधी या वेड्या मुलीच्या मनात काय ते कळायला पाहिजे ना. आधी पटत नव्हता म्हणून डिवोर्स घेतला आणि आता विद्युतच्याच मुलाची आई व्हायचं हिला, अरे मला काय कळतच नाहीये काय चाललंय. हे बघा, त्यांना आपण जर समजून नाही घेणार तर कोण घेणार? तुला अजून समजून घ्यायचंय त्यांना? वा ग्रेटेस्ट बाबा तू. माझं ना डोकं भणभणायला लागलंय, मला काही कळतच नाहीये. कळलं तुला? मी या लफड्यात पडणारच नाही. तुला जे करायचंय कर, कोणाला समजायचंय समज, कोणाशी बोलायचं बोल. काय करताय? डोक्यावर पडलेत काही लोक? काय करतात काय कळत नाही. कार्तिक, कुहू कुठे गेली? मैत्रिणीकडे. का पाठवायचं नव्हतं का? नाही असं काही नाही, गेली ते बरंच झालं. केवढा पसारा करून ठेवतो. श्रेयस बाबा, श्रेयस बाबा. कोणी श्रेयस कुठे? श्रेयस बाबा लवकर या. श्रेयस बाबा. श्रेयस बाबा. श्रेयस कशाला बोंबलताय माझ्या नावाने? ही मी नाही बाबा, आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये गेलेलो आणि मी ना तुमच्या सगळ्या फाईल सॉर्ट आउट केल्यात आणि इयर वाईज लावून ठेवलं आणि जे प्रोजेक्ट झाले आहेत ना ते पण सेपरेट ठेवले. येस. आणि ते सांग ना, ते आपण सगळ्या फाईल्स ऑनलाईन डॉक्युमेंटेशन केलं ते कोण सांगेल? हा, आणि मी डॉक्युमेंटेशन पण करून ठेवले सगळ्या फाईल्स. श्रेयस तिने खरंच ना खूप काम केलं आज ऑफिस मध्ये. तू जे ऑफिस मध्ये गेला असणार तू बघशील, तुला आहे ना एकदम भारी असिस्टंट मिळाली आहे, एकदम कामसू. ठीक आहे बघतो मी. नाही आता नको बघ, उद्या बघ. मयू तू माझ्या बरोबर आतमध्ये चल, किचन मध्ये खूप काम आहे. बबन भाऊजी ऐका ना, हो बाबा ना मगाशी खालती गेलेत आणि त्यांनी त्यांच्या गोळ्या पण घेतल्या नाहीत आणि जेवणाची पण वेळ झाली आहे, त्यांना बोलावून आणता का? मी बघतो वहिनी. आई आई काय झालंय, सगळे एवढे शांत काय? मग मी तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. आई एक मिनिट, मला सांग काय झालं. हे बघ, मी आता लहान नाहीये तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायला. मयू सारखं सारखं काय तेच बोलते, तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. बाबा तुम्ही एक मिनिट, जे काही झालंय माझा प्रॉब्लेम झालाय ना, माझा पर्सनल प्रॉब्लेम झालाय, त्यासाठी घरातल्या सगळ्यांनी तोंड पाडून बसण्याची काही गरज नाहीये. आधीच घरात खूप वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. तुझा पर्सनल प्रॉब्लेम झाला का? एवढी जर काळजी असती ना घरच्यांची तर हे नाईके उद्योग करून बसली नसतीस तू. आधी सगळे कॉम्प्लिकेशन वाढवायचे आणि मग सांगायचं तोंड पाडू नका. अहो तुम्ही तुम्हाला बोलू नकोस. हे ना घर आहे, घर धर्मशाळा नाहीये. इथे एका माणसाला प्रॉब्लेम झाला ना तर दुसऱ्यालाही त्याचा त्रास होतो. का माहितीये? कारण आमच्यात फिलिंग आहेत, प्रेम आहे, माणसं आहोत आम्ही. तुझं माहित नाही का, तुला हे घरही कधी आपलं वाटलं नाही आणि ही माणसंही कधी आपली वाटली नाही, म्हटल्यावर तुला काय फरक पडतोय आमचा? पण आमचा नाईलाज आहे ना, तुझ्याबद्दल असं नाही वागू शकत आम्ही. आणि हे सल्ले बिल्ले ना तुझ्याकडे ठेवायचे, समजलं ना? तोंडा पाडू नका, हे करू नका, ते करू नका. आमचं आम्ही बघू काय करायचंय, तोंडा पाडायचे काय करायचंय ते. तुझा मम्मीला मदत करसाल? अहो तुम्ही शांत राहा ना, नका ना चिडचिड करू. शांतच राहणार मी, शांतच राहणार. दुसरा पर्याय काय माझ्याकडे? पर्याय ठेवतात ही लोक. मी ताट घेते. घरा काय करायचं? हो पप्पा. मी फ्लॉवर बनवू का ओरिगॅमीचा? नाही तर होमवर्क करतो.
नाही संजू, आधी होमवर्क कंप्लीट कर मग सगळं कर. ओके पप्पा प्लीज, मला कार्तिकी काकूंसाठी ऑरिगॅमीचा फ्लॉवर करायचा आहे. ठीक आहे, तू कर कार्तिकी काकीसाठी गिफ्ट, पण आधी होमवर्क. तुम्ही इतके हॅप्पी का आहात? मी कुठे हॅप्पी आहे, मी तर नॉर्मल आहे. पप्पा सांगा ना, तुम्ही इतके हॅप्पी का आहात? तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळाले का? नाही रे बेटा, अजून रिझल्ट लागला नाहीये माझा. हा पण जो क्वेश्चन पेपर मला कठीण जाईल असं वाटत होता ना, तो आता मला असं वाटतंय की तो तितका डिफिकल्ट जाणार नाहीये. म्हणजे तुम्हाला एक्झामची भीती वाटत होती का? कसं सांगू तुला, तू माझा लाडका फेवरेट संजू आहेस की नाही, मग माझ्या संजूचं सगळं छान व्हावं, तो हॅप्पी राहावा असं मला नेहमी वाटत असतं. म्हणून मला कुठचीही डिफिकल्टी आली ना, सगळ्यात आधी मला तुझी काळजी वाटते बेटा. पण मला आता असं वाटतंय की लवकरच आपल्या दोघांची डिफिकल्टी आहे ना कायमची दूर होणार आहे, आणि म्हणून मी हॅप्पी आहे. समजलं? म्हणजे मला काहीच नाही समजलं. तसं मलाही अजून काही समजलं नाहीये. बरोबर पप्पा, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. कोणती? की तुम्ही तेव्हा हॅप्पी असाल ना तेव्हा गाणं गाऊ नका, प्ले करा, ऍटलीस्ट ते बेटर असेल. अच्छा, म्हणजे मी वाईट गाणं म्हणतो का? मस्ती करतो किती मस्त. लावतो मोबाईल गाणं इथे. चल अभ्यास कर, नंतर मस्ती करूया. हा ताई बोल ग. विद्युत, मला तुला अर्जंटली भेटायचं. काय झालं ताई, सगळं ठीक आहे ना? फोनवर नाही बोलू शकत विद्युत, तुम्हाला भेट हे बघ, आपण उद्या सकाळी लवकर भेटूया. बरं ठीक आहे, पण उद्या सकाळी मी शिल्पीला आधी भेटायला जाणार आहे, कारण तिने मला भेटायला बोलवलं, आणि मग त्यानंतर आपण भेटू. तिला भेटण्याच्या अगोदर ना विद्युत तुम्हाला भेट, आणि ती कशासाठी तुला भेटणार आहे ना हेही माहीत आहे. तू फक्त मला कळव कुठे भेटायचं. अश्विनी, तू कुठेही जाणार नाहीस, त्यालाच इथे बोलव. काही काय झालंय, हे सगळं काय सुरू आहे? बाबा आहेत का तिकडे? ते मला फोन द्या. विद्युत, तू उद्या सकाळी घरीच ये, हा विषय सगळ्यांपुढे बोललेला बरा. पण बाबा, हॅलो बाबा, असे का बोलले असतील, नक्की काय झालंय? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.